मराठा आरक्षण आंदोलन हिंसक होऊन दिशाहीन बनणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असं आवाहन ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीत केलं. सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी बाबासाहेब गावडे मंगल कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बळीराम साठे बोलत होते. या बैठकीत सोमवारचा बंद शांततेत करण्यावर चर्चा झाली. शहराबरोबरच जिल्ह्यातही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जिल्ह्यात ज्या तालुक्यांनी यापूर्वी बंदमध्ये सहभाग घेतला आहे त्या तालुक्यांना बंदमधून वगळण्यात आलं आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर स्वर्गीय काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं जिजाऊ वंदना झाल्यानंतर बैठकीला प्रारंभ झाला. या बैठकीला मनोहर डोंगरे, चंद्रकांत वानकर, प्रवीण डोंगरे, रवींद्र पाटील, पद्माकर काळे, महादेव गवळी, गणेश वानकर, विक्रांत वानकर, श्रीकांत डांगे, सतीश सावंत, प्राध्यापक संजय देशमुख, संभाजी पाटील, अर्जुन केदार, जी के देशमुख, धनराज शिंदे, शिवराम पापळ, रवी मोहिते, राजन जाधव, राम साठे, चंद्रकांत पवार, भाऊ रोडगे, विक्रांत माने, गणेश डोंगरे, प्राध्यापक गणेश देशमुख, सुनील शेळके, किरण घाडगे, महेश इंगळे, विजयकुमार हत्तुरे, प्रल्हाद काशीद, ज्ञानेश्वर सपाटे, दत्ता मुळे, विक्रांत जाधव, संतोष पवार, राजू पवार, उदय डोके, दत्ता भोसले, विकी सूर्यवंशी, प्रियांका डोंगरे, किरण जगताप, दीपक सुरवसे, उत्तरा बर्डे बचुटे, नलिनी जगताप, सुवर्णा यादव, माधुरी चव्हाण, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, सुहास कदम यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांनी मनोगत व्यक्त केले. पुरुषोत्तम बर्डे यांनीही आपले विचार व्यक्त केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी आपलं मत मांडलं. या बैठकीमध्ये समन्वय समितीचे सर्व सदस्य जे काही ठरवतील ते आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मागे घेऊन जे पहिल्यांदा मराठा समाजाचे संस्थान जे आपल्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये असतात आम्ही सांगितले मिळवून आले असतात हे सगळं आपण आपल्याच्या हातात आहे की आपण तसं सगळ्यांच्या सांगितलं इथे मागे काय काका शाळा असते ते बंदमध्ये सहभागी होतील असा आपण स्वतः ठिकाण नक्की केलं पाहिजे. या ठिकाणी उद्या भारतामध्ये जे जे आपले कर्मचारी सुद्धा असतील मराठा समाजाचे ते सुद्धा या ठिकाणी शांतता पाहिजे आव्हान करण्याच्या दृष्टिकोनाने एकमेकांना फोन केला पाहिजे. या ठिकाणी मोठी अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये सुद्धा सगळे आपले मित्र असतील आपण सगळे ते त्या ठिकाणी थांबत नाही जेणेकरून मराठ्याचा समाजाचं बंद हे 100% पान दुकान सुद्धा उघडत होतं असं बंद झाला पाहिजे. धैर्यशील मोहिते पाटील यावेळी बोलताना म्हणाले की आपण काही मुलांच्या समाधी घ्यायचा प्रयत्न करताय आंदोलन करण्याचा प्रयत्न करताय आणि हात जोडून दिल्याचे लोकांना असल्या गोष्टीकडे जाऊ नका. आपण मर्द मराठी आहोत जेव्हा अन्याय होतोय आपण संख्येतून काम करायची आपली सवय लाखो रुपया देऊन करून आहे आणि अजून एक विनंती कमिटीला करायची रस्त्यावरती जे आंदोलन असते जे कॉलेजला म्हणतात ते शाळेला म्हणतात
येणेपर्यंत आतापर्यंत सत्तेची पदं उपभोगली राष्ट्रवादी लागतो. या बैठकीला मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.